15 दिवसाच्या आज या आपल्या 3.5 लाख शेतकऱ्यांचा पीक विमा ज्याचा पंचनामा शासनाने केला आहे आणि कंपनीकडे सादर केला आहे, 15 दिवसाच्या आज या कंपनीला पीक विमा आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकार कारवाई करील हा शब्द या निमित्ताने मी आपल्याला देतो. काल परवाच्या आणि मागच्या आठवड्यातल्या पावसाने जे शेतकऱ्याचं नुकसान झालं, एकीकडे अतिवृष्टी होती, एकीकडे पूर होता, शेती खरडून गेली, पिकं सगळी जळाली, पशुधन वाहून गेलं, अनेक जणांना आपला जीव सुद्धा या अतिवृष्टी आणि पूरमध्ये गमवावा लागला. पंचनामे सरसकट करण्याचे या ठिकाणी आदेश प्रशासनाला दिलेले आहेत. प्रशासनाला पंचनामे देत असताना हे सांगितलं की जास्तीत जास्त म्हणजे यावेळेस मदत करावी लागणार तर SDRF च्या नियम सोडून मदत करावी लागेल आणि जास्तीची मदत करावी लागेल याची चर्चा माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत मंत्रिमंडळातील आमच्या सर्व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या सहित या ठिकाणी याची चर्चा झाली आहे. आणि नक्कीच मागच्या मदती ज्या नियमाच्या आधारे दिल्या जात होत्या यावेळेस नियमापेक्षा जास्त मदत शेतकऱ्यांना देण्याच्या संदर्भात महाविकास आघाडी सरकार हे सकारात्मक आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये यातली घोषणा सुद्धा या ठिकाणी होणार आहे.